करतो त्यावेळी मी जे काम करत होतो ते काम सगळ्यांमध्ये मिसळून काम करत होतो. त्यामुळे काय व्हायचं की माझी स्वतःची एक आयडेंटिटी म्हणा किंवा माझी स्वतंत्र ओळख ही अशी नव्हती. मी भरपूर संघटना आहेत, भरपूर संस्था आहेत, त्या सगळ्यांमध्ये मी भरपूर पद्धतीने काम केलं. परंतु काही काळानंतर असं घडलं पुण्यामध्ये की बरेचसे वातावरण निर्मिती म्हणा किंवा त्याला वेगळं स्वरूप यायला लागलं. म्हणून मी आपली वेगळी दिशा घेण्यासाठी सत्यशोधक पद्धतीनं विवाह चळवळ चालू केली. गेली 4 वर्षांमध्ये जवळजवळ 48 सत्यशोधक विवाह लावले. त्याच्यामध्ये 4 सत्यशोधक विवाह तेलंगणामध्ये जाऊन लावले आणि ते पण स्वतःच्या सहकर्त्याने गेलो आणि सहकर्त्याने लावले. जवळ 48 पैकी 35-40 लग्न स्वतःच जाऊन स्वतःच्या खर्चाने लावलेले आहेत. आता नुकतंच मी मोठी गाडी घेतल्यामुळे त्याचा हप्ता वगैरे तो भरपूर असल्यामुळे मी जर प्रवास खर्च दिला तर तो प्रवास खर्च मी घेतो. पण लग्न लावण्याचं कुठलंही मानधन घेत नाही. आणि विशेष म्हणजे माझ्या कार्याला जी प्रसिद्धी म्हणा किंवा सत्यशोधक व्यवहार प्रसिद्धी महाराष्ट्रभर जी मिळते, माझे बरेच मित्र पत्रकार मंडळी असल्यामुळे माझ्या कार्याला जास्त प्रसिद्धी मिळत गेली. आणि हे कार्य करत असताना मी आजच्या दिवशी गेल्या वर्षी मी राजस्थानमध्ये म्हणजे उद्याच्याला म्हणजे 9 तारखेला नागपूरची जयंती पहिल्यांदा चालू केली. कोटपोटली म्हणून जिल्हा आहे त्या ठिकाणी म्हणजे पुण्यामध्ये 11 तारखेला समाज कल्याणचं नागपूरची जयंतीचा कार्यक्रम होता. आता मग मी त्यांना सांगितलं की मला पुण्यामध्ये कार्यक्रम आहे तर त्यांना माझ्याच हस्ते जयंती सुरू करायची होती. म्हणून मग त्यांना मी 9 एप्रिल दिला दिवस आणि 9 एप्रिलला राजस्थानमध्ये जाऊन एका कोटपोटली जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी जयंती चालू केली. त्यावेळी जयंती साजरी करताना ते लोकांच्या ज्या भावना होत्या म्हणजे ते खरं म्हणजे मला ते वारसच समजत होते. म्हणलं मी वारस नाहीये, मी विचारांचा वारस आहे. आणि त्या वारसामुळे मी तिथं जाऊन जो माझं जे आगत स्वागत जे झालं ते इतकं गहरून आणण्यासारखं की असं स्वागत कुठंच होऊ शकत नाही. एका ठिकाणी महापुलेचा पुतळा होता एका कोटपोटली ठिकाणी चौकामध्ये, तर महापुलेच्या पुतळ्याला हार घालायचा होता. तो हार घालण्यासाठी मी ज्यावेळेस चाललो रॅलीतून तेव्हा नुसती गुलाबाच्या पाकळ्यांची जी उधळण होत होती, फुलाचा वर्षाव होत होती, ते अंगावर एवढं पाहून अक्षरशः मन गहरून गेलं की इतकं आपलं स्वागत होऊ शकतं. म्हणजे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन महात्मा फुलेंना विचारानं मारणारी इतकी लोक आहेत की खूप लोक आहेत. आणि तो आदर्श माझ्या मनाला भावला, त्या पद्धतीनं काम वाढत गेलं. हरियाणा मध्ये कुरुक्षेत्र या ठिकाणी सुद्धा मी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेचा पुतळा भेट दिला. कारण त्यांनी 2 मजली इमारत त्या ठिकाणी ग्रंथालय म्हणून ते उपलब्ध आहे. जेवढं जेवढं साहित्य महात्मा फुलेंचं मिळेल ते त्या ग्रंथालयामध्ये सावित्री ज्योती ग्रंथालय असं नाव दिलेलं आहे. ते त्यांचं कार्य पाहिल्यानंतर 1 वर्ष पाहिल्यानंतर मग दुसऱ्या वर्षी मी त्या ठिकाणी भुजबळ साहेबांचा 71वा वाढदिवस होता, 71 पुस्तक आणि महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा पुतळा भेट दिला. ही जी प्रेरणा आहे, ही जी ताकद आहे, ही केवळ आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या विचारामुळेच होते. मी तेलंगणामध्ये स्वतःच गाडी चालवून स्वतःच जाऊन स्वतःच लग्न लावून परत माघार यायचं आणि नोकरी ड्युटीवर हजर राहायचं. ही जी ताकद जी आहे ती खरंच महात्मा फुलेंच्या विचारामध्ये आहे. आणि मॅडमने सांगितलंच डॉक्टर शिंदेच्या मुलाचं म्हणजे लोणारी समाजामध्ये सत्यशोधक पद्धतीनं पहिला विवाह घडला मसूरच्या इथं. त्याच पद्धतीनं त्यांना सुद्धा वाटलं की हा लोणारी समाज पुढे येऊन सत्यशोधक विवाह लावतोय, निश्चितच तो प्रेरणा घेऊन माय समाज म्हणा किंवा इतर समाज सुद्धा प्रेरणा घेतील ही त्यांची भावना होती. ती खरंच मतितार्थ आहे, म्हणजे चांगली आहे. आणि मी विशेष म्हणजे माझ्या हातनं जी घडलेली चांगली गोष्ट म्हणजे महात्मा फुलेंना वरातीतून जे बाहेर काढलं गेलं त्या काळामध्ये ब्राह्मणांच्या विवाहामध्ये, त्याच पुण्यामध्ये मी डेक्कनला सत्यशोधक पद्धतीनं ब्राह्मण मुलाचं सत्यशोधक पद्धतीने विवाह लावला. त्या लग्नाला साक्षीदार म्हणून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील खासदार आणि राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री, प्रतिभाताई पाटील त्यांचे मिस्टर डॉक्टर देवीसिंह शेखर, अशी मान्यवर लोकांनी 450 ब्राह्मण समाज उच्च शिक्षित लंडन आणि पुणे पंजाब ह्या ठिकाणचे सगळे लोक असणाऱ्या ह्याच्यामध्ये मी तो सत्यशोधक विवाह लावला.
म्हणजे ही खरंच माझ्या आतून एक वेगळी गोष्ट घडली आणि ते सुद्धा मी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये तो सत्यशोधक विवाह ब्राह्मणाचा लावला म्हणजे ज्या वरतीमधून बाहेर पडावं लागलं आणि त्याच वरतीमध्ये ते आणि त्या लग्नामध्ये जवळजवळ 400 महिला ब्राह्मण समाजाने म्हणले की आम्ही सत्यशोधक पद्धतीनं विवाह लावतो आम्हाला शिकवा पण काय झालं त्यानंतर कडक कोविड पडला त्या कोविडमुळे ते काम रेंगळलं म्हणजे ते म्हणत होते की आमचे विधी करते ब्राह्मण काय विधी म्हणतात हे आम्हालाच कळत नाही आणि तुमच्या या विधीमध्ये सगळं स्पष्ट आहे त्यामुळे त्यांना खूप सगळ्यांना तो विवाह आवडला त्यात श्रीनिवास पाटील साहेबांनी एकदमच उच्च लेवलवर विवाह नेला त्याच्याबद्दल गाढा अभ्यासच आहे कलेक्टर होते कलेक्टर असताना त्यांनी महात्मा फुले वाडा जो आहे तो त्यांच्यामुळे संरक्षित होऊन त्यांना विस्थापित लोकांना बाहेर जागा वगैरे दिला ते सुद्धा खूप मोठं काम आहे त्यांचं अशा लोकांमध्ये नुसतं मी केवळ फक्त त्यांच्या घरी सुनेकडे पत्रिका ठेवली किंवा असंच सत्यशोधक विवाह लावायचं तर म्हणजे पत्रिका देते त्यांनी सुनेनी त्यांना श्रीनिवास पाटलांना फोन केला दुसऱ्या दिवशी माझ्या अगोदर तिथं विवाहाच्या ठिकाणी आले म्हणजे इतकं त्यांचं हे आहे त्यांच्या माध्यमातून मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी असं तीन पुस्तकं राज्यपाल सिक्कीमच्या असताना मी प्रकाशित केलं पुस्तक सुद्धा प्रकाशित करत असताना येऊन अगोदर थांबले होते येऊ का तुझी झाली का तयारी म्हणजे इतकं जिव्हाळा होता त्यांच्या हस्ते मी आमच्या वावरगडमध्ये 2 ट्रक चारा सुद्धा वाटप केलं होतं दुष्काळामध्ये अशी लोक जी जोडली गेली आहेत ती मनापासून प्रेम करणारी मी माझ्या म्हणजे वावर एरियामध्ये कापसे आणि गोरे सत्यशोधक विवाह लावायचा होता आदल्या दिवशी सहज पत्रिका मी टाकली होती सिक्कीमवरनं त्यांनी फोन केला की मी म्हणजे शुभेच्छा पत्र पाठवलेलं आहे मध्येच त्या दिवशी नेमकं पुण्याला पण आमदार गोरे साहेब पण होते त्यांना पण सांगितलं आणि मी इथं येऊस त्यांचं पत्र सुद्धा आलं आज तुम्ही सांगा ग्रामीण भागांमध्ये राज्यपालांचं पत्र असं कुठल्या विवाहाला आलेलं आहे का किंवा शुभेच्छा देणारं पत्र असं पत्र वावरेमध्ये सत्यशोधक लग्न लावणाऱ्या विवाहासाठी राज्यपालांचं पत्र आलं त्यावेळी मी पाणी फाउंडेशनचं काम करून ते लग्न लावलं गेलं त्याच्यानंतर सुद्धा मी परत एक सत्यशोधक 2 लग्न लावले म्हणजे कचरे वस्ती आणि कापसे वस्तीवर आणि एक माझं स्वतः आता मी एवढ्या ठिकाणी सगळीकडे जातो आणि सत्यशोधक विवाह लावतो मला जर कोणी विचारलं तुमचं स्वतःच सत्यशोधक लग्न झालंय का आता त्या काळात नव्हतं माहिती पूर्वी मी 2019 ला माझं लग्नाचा 25वा वाढदिवस सत्यशोधक पद्धतीने मी पुन्हा लग्न केलं ह्या परिसरामध्ये राजकुमार भुजबळ वरिष्ठ पोलीस अधिकारी आले होते ते नात्यापतीला होते आणि त्यांना मी कार्यक्रमाला बोलवून त्यांच्या हस्ते सत्यशोधक लग्न म्हणजे कसं असतं चार समाजाला कळलं पाहिजे त्यातनं काय करता येतं मी अपंगांना 3 चाकी सायकल वाटप गरजूंना 2 चाकी सायकल वाटप पुस्तकं शालेय मुलांना साहित्य कपडे नवीन अशा पद्धतीने ते लग्न केलं की जेणेकरून लोकांनी लग्नाचा खर्च कमी करावा आणि असं गरजूंना थोडस वस्तू दान करून एखादं कार्य केलं तर एक मनाला जी शांती मिळते ती खूप मोठी असते मॅडमनी सांगितलं करोडो रुपये लाखो रुपये जरी घातले तर त्यातनं एवढं समाधान भेटत नाही लग्न सक्सेस होत नाही आज मी पुण्यामध्ये माझ्या घरामध्ये 3 लग्न लावले त्यातलं एक कोविडमध्ये PhD मुलगी आणि इंजिनियर मुलगा आंतरजाती म्हणजे 11 एप्रिलला मी पुण्यामध्ये माझ्या घरात लग्न लावलं त्यावेळी पुण्यामध्ये कोविड असल्यामुळे काहीच उपलब्ध नव्हतं घरात भेळ होती आणि 5-10 लोक होते ते भेळ खाल्ली आणि लग्न लावलं मग त्या लग्नाला सगळीकडे प्रसिद्धी मिळाली म्हणजे आज करोडो रुपये जरी लोकांनी लग्नाला खर्च केला प्रसिद्धी ही बिलकुल मिळत नाही पण मी पेढा भेळ खाऊन जरी लग्न लावलं साधं तरी त्याला प्रसिद्धी महाराष्ट्रामध्ये मिळते भरपूर म्हणजे ह्याच मागचं कारण म्हणजे हे सत्य आहे आणि हे सत्य घडतंय आणि सत्य आहे ते वास्तवात आपण आणणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या कार्याला नक्कीच मजबूती आहे असं समजून घ्यायचं नाही की फक्त आपण काय असतं रजिस्टर पद्धतीनं जे लग्न करतात त्याला ती समाधान भेटत नाही आणि जे वैदिक पद्धतीने करतात ते आणा काही खर्च आहे म्हणजे थोडस कर्मकांड ह्याला त्याला महत्व दिल्यासारखं आहे आणि सत्यशोधक म्हणजे सत्य गोष्ट पाहून जे लग्न लावतोय त्यामध्ये
मुला मुलीचा आपण प्रतिज्ञा देतो सत्यशोधक प्रति